राजकीर्तनाला घेते संत वाळूबाबाच्या भंडारी निमित्त कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळी गायक होते गुणीजन मंडळी मंडपवाले माई सिटीवाले नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपण सगळ्यांनी देवाकडे एक मागू देवा हे देवा कष्ट करणारा माणूस सुखी होऊ दे प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे आणि प्रत्येकाच्या घरात समाधान राहू दे बाकी काही नको आणि सगळ्यांनी देवाला मागा देवा मला गरीब केलं तरी चालेल देवा देवा गरीब कर मला देवा तू मला झोपडी जन्माला घाल चालेल देवा देवा एक दिवस तू मला पोटाला अन्न नाही दिलं तरी चालेल देवा पण माझ्या दोन गोष्टी कधी निवडू नको देवा एक माझ्या गालावरचं हसू निवडू नको आणि माझ्या घरातलं समाधान निवडू नको सगळं नाही आज सगळं समाधान कुठे सगळं कपाट भर नोट आहे काहींच्या घरात झोप नाही काही नाही इष्टीत मोकार पोरग नाही काही नाही इतकी पोर झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले तीन सख्या बहिणी केल्या तिन्ही फेल गेल्या नाही जमलं प्रत्येक माणूस आज दुःखात आहे दोन हे दोन पोहर एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहेत दोन पुरी एकत्र बसले तर पळून जायचं आपल्या नाही दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकांना उठत्यात दोन पुढारी एकत्र बसले तर दोनच महिन्यावर गंमत आली घुसाव कुणात आपण घुसावून पक्ष पडावा पुढारी ह्या दोन तीन महिन्यात लोडमध्ये जावाच पुढं अंदाजच येईन त्याला बरं आपण जावा इकडे चांगले दिवस यावा टेन्शन मध्ये माणसं सर्व्हिस वाले म्हणतात परवडत नाही नोकरीवाले म्हणतात भांगत नाही त्यांच्या बायका म्हणतात नोकरी दम नाही आम्ही म्हणतो एवढ्या पैशात परवडत नाही शाळेत जाणारे म्हणतात नोकरी नाही याचा अर्थ तसा आहे सगळी माणसं भजनापासून दूर गेली म्हणून दुःखी आहेत दूर गेली माणसं दूर आणि मग माणसांनी पळवाटा काढल्या कष्ट कमी मग त्याला पळवाट काय चोरी ही पळवाट चोरी करणारी माणसं ध्यानात ठेवा चोर सुद्धा पहिल्यासारखे खानदान राहिले नाही आता भिकार चोर आले भिकार पेट्रोल चोर टायर चोर टपरी फोडली गोवा चोर काय चोर मोबाईलचं दुकान फोडलं मग मोबाईल नेवा का नाही चार्जर नेले काय चोर आहे आणि माणसं चोऱ्या करायला का लागली कष्टावरची श्रद्धा कमी झाली का चोरी करण्याची अपेक्षा आपाप होते कष्ट नकोय कष्ट नकोय फुकात पाहिजे बापाची पेंट फुकात दिवसभर कामाला जायचं नाही फक्त कष्ट नको आणि त्यांना तेव्हा कष्टाची लक्ष्मी सुखानं झोपू देते पापाची लक्ष्मी खानदान बसवते ज्या घरांमध्ये फुकाची स्थिती ती आखी घर येत कोण भाजी खात तर वरण पेत कोण वरण पेत तर नुसता भात खात येडी माणसं ते जमत नाही काही माणसं मग रिटायर झाले का येडे होणे ना त्या कॉलनीत काही माणसं खाती नाही नुसते ताटली का पाहत्या साखर डायबिटीस वांग मुळव्या मरती काही माणसं चालू चालू मेली काही नाख गाव कटाळलंय मरणच नुसता पडेल खाटावून आलाय खात नाही पेत नाही नुसता पाहतो पाहुण्यांक पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू तुम्ही माना नाही तर नका मारू महाराज पण कर्माला फळ आहेच केल कर्म
झालं का ए सुरीचं प्रमाण वाढलं आणि सुरी का करायची तर फुकाट खायचंय म्हणून. महाराज महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जागेवर येईल. पोलीस खातं 2-4 वर्षापासून नंगाट झालंय म्हणून बरं आहे, नाही तर हे भंगार काही करतील महाराज. हो सोळाचा पोरगा बलात्कारात, 17 पोरगा दरोड्यात आणि 18 पोरगा खुणाल, यांचे आईबाप नालायक आहेत काय म्हणते तुमचं. पोरं नाही, पोरं चांगले, पोरांचा दोष नाही, हे बाप भिकारी यांची खरी. नाही तर चांगले रिपीट केलं काय करते पोरं. आणि मग सुरीचं प्रमाण यशस्वी झालं आणि अयशस्वी चोरी झाली का लगेच खून, खुनातून वाचल ए स्वर्या. आणि मग शेवटी सगळी खून थकला आत्महत्या फॅशन. आत्महत्या आता शेतकऱ्यानं बंद केल्या त्या 2-3 महिन्यापासून. त्याचं कोणी दखलच घेईल तुम्हाला मरू देते मरायची बंद झाले. आता 2-3 महिने कुठं ऐकू आलं तुम्हाला मरा. मोर्चे सुद्धा 2 महिने झाले बंद झाले. मोर्चे कटाळी लोक डांबरी हो येऊ येऊ काय करणार. उठपळ डांबरी उठपळ डांबरी काही होईल, डांबर तापलं तरी काय होईल, सोडून दिलं आज लोकांनी. आता या 2-3 महिन्यात मोर्चे बिरचे बंद झाले. कटाळी लोक उठपळ डांबरी हो, कामा बुडवा बसा डांबरी हो. आणि त्यांनी म्हणायचं पाहू तापलं डांबर काय पाहता चला नाही लोकांनी सोडून दिलं ते. लोकांनी काही काही गोष्टी कटाळून सोडल्या महाराज, तशा नाही सोडल्या कटाळ. चला शेतकरी आत्महत्या आता करी नाही ए बाकीचे आणि मोर्चे मिरचे जवळजवळ म्हणणार आहे. आता आत्महत्येचं प्रमाण पोलीस खात्यातले लोक सांगतील कुणाचं वाढलंय. इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक मेडिकल ही कॉलेजला जाणारी जी औलाद आहे यांना जास्त किडा आला ह्या 5-6 महिन्यात. प्रत्येक हॉस्पिटलला एक औलाद आहेच. आणि हे नालायक आत्महत्या का करतात उत्तर आहे का, यांना कॉलेजला जायला 70 पल्सर आहे, 1,00,000 बाईक आहे. बाईक केवढ्याला आहे 1,00,000 रुपये. 10,000 यांच्या हातात बोलत जा मोबाईल, 2,500 याच्या हातात पायात बुटे चप्पल आहे. आणि या हरामींना रुपया इन्कम नाही, फक्त बापाची पेन फुकाट. आणि त्यांना खरा आधार व्हायचं ते जागृत देवस्थान. सगळ्यात कडक देवी म्हणली होती, तिनं काय करायचं माहिती का, बापानं 100 रुपये पेट्रोलला दिले ना, तिनं अजून 100 द्यायचे. कुणी आई ना अनवरून काय म्हणायचं बोला राहू दे त्याचं ऐकू नको त्याच. तो पहिल्यापासून तसाच त्याला काही कळत नाही. ते पोरग म्हणत माझ्या बापाला जर काही कळत नाही बाकीचा विचार तुम्ही घरी गेला ए. आणि मग त्याला कंट्रोल नाही, पैशाला कमी नाही ए, गाडी भारी, मोबाईल बॅलन्स भारी, अंगातले कपडे भारी, कृपया काम नाही, पैशाला तोटा. मग ते सज्जनात बसल का नालायकात, नालायकात बसेल. मग चिया नळ्या चपटी सुरू. आणि मग त्याचा परिणाम मुलगी पडलं प्रेमात, पुढली भंगारच होती ती. तिच्या बाई 2 पोरं मिळेल ते रेल्वे खाली, हा 3रा बी लागला. आणि पुरीला काय घे नाही, मोबाईलचं बिल लागत नाही, हॉटेलचं बिल लागत नाही, गाडीला पेट्रोल लागत नाही. पडलं प्रेमात, पण त्या पोऱ्याच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकलं. आणि पुरीच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकलं. आणि खरंच सांगतो लक्ष्मी यायची वेळ आहे. माझं कीर्तन ज्या माणसानं वर्षातून 2-3 वेळा ऐकलं ना, काही नाही महाराज, 5-10% फरक होतोच.
माहिती नाही मला. वर्षातून चार ऐकले पाहिजे, दर तीन महिन्याला एक निलच होईल तो माणूस. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू कधी. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बुवाई. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते सत्यचे. पोर कानाला वाईट आहे पण सत्य, पोर कानाला वाईट आहे पण सत्य. परिणाम त्या पोरीच्या बापानंही इंद्रिकरचं कीर्तन ऐकलं आणि पोऱ्याच्या बापानंही ऐकलं. थोडा झटका त्यांना कीर्तनात नसला. तो पोऱ्याचा बाप त्या पोरीचा बाप पोरीला गेल्यावर घरी म्हणला, त्याच्याबरोबर जर दिसली मिली तू ती म्हणलं ती आहे बिघडला. मग तो पोऱ्या घरी आला बंगारच होत ते मिशा मिशा काढेल सॉक्सचा असा घाण वास वन साईड भांग दरिद्री आव लागतील भाद्रपती पोळ्याला जन्मेल. त्याला हा धार कोणचा आहे? त्याने आईला एक सांगितलंय बघ, नवी पासून तिच्या बरोबर आहे ती माझी नाही ना कोणाचीच नाही. ती जर माझी झाली नाही ना आला ती जर माझी झाली नाही ना ए हे बॉक्सेस तोंड तक फिरवत फिरव ना काय प्रश्न फिरव ते हे नाही आहे. हा एका मिनिटात आवाज येईल फिरव आला. हे फिरव मागस हा बस आला आवाज. आयुष्य गेलं त्याच्यात भोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. माझं कीर्तन ऐकलं होतं त्या दिवस सुधरत नाही माणसाला काही बधीर होतो तो बधीर ए आणि एकटाच हसतो तो घरी गेलो. आता तो पर्यंत कोणाला माहिती सांगणार आईला हे बघ पप्पांना सांग तेवढं जर झालं नाही ती तर कोणाची होऊ शकत नाही पण मी तुला दिसू शकत नाही. ती गेलं बापानं सांगायला त्यानं कीर्तन ऐकलं होतं तो बसलंच होता खाटावर. बाई माग गिरी तुमच्या आईच्याच ठेवून दिलं त्या बायकोच्या किवली बाया 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 40 वर्षात आणलं नाही ना आज मरणाचं पिठावर त्यानं ओळखलं तुम्हाला इंजेक्शन उलट झालं. तो पोरगा लगेच मित्रांमध्ये गेला बरपात जिंदगी. ए मित्र म्हणले टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन रिव्हर्स करू आपण. चिकन विथ बियर हॅपी न्यू इयर जिया ते पेलं. ए ते पेलं आणि ते बापा त्या पोर मित्रांना म्हणला आईला तर मारलंय माझ्या पण मी बापा जिजिराव ना. ती म्हणली जिराव. त्याने औषध घेतलं पॉयझन पॉयझन पण ते पॉयझन प्याला नाही तो ए पॉयझन प्याला नाही तो लावलं. आईनं पाहिलं मेलं पोर पोरगत जगत नाही म्हणली भांडी आपटीत बाहेर आली हा गडी काय उठला नाही हा बसलं तर. ती म्हणली झालं ना मनाजो गेलं ना पोरग घेतलं ना त्यानं औषध फिटले का तुमचे पारलं तो शांत होता. तुम्हाला मेलं नाही ना मेलं नाही ना अजून मुंबलो नको होईल परत. थोडं लांबण पण होईल पण तू भुकू नको. तू जर भुकली तो मेलीस तिनं पहिले फटके निवार खायला होते ती मागच सरा ए. आता तो कोऱ्या म्हणला सलं औषधही लागू पडालं बापाला पण त्यानं ते औषध पिल्यामुळं थोडं घाबरलं कोण ए ते ए ए ते पोरग थोडं घाबरलं आणि घाबरल्यामुळं ते बापा पुढं आलं. बाप विठ्ठल 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 विठ्ठल
बापा पुन्हा आल्यामुळं त्यालातलं आपण सोडलंय म्हणलं आपल्याला थोडाफार झटका बस ना. त्या बापाने बाई माग केली आणि 5-7 होऊन दिल्या. ते म्हणलं पप्पा मी पेरूच नाही, तुम्ही आणू नका मला, मी फक्त चोरलंय. ते तुम्हाला घाबरायचं म्हणून बाबा म्हणले थांब चाल डॉक्टरकडं. डॉक्टरना 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत, काढला बेल्ट, असं रिपीट केलं. ते पाया पडायचं डॉक्टर साहेब, डॉक्टर मी पेरत गपचे बास, आम्ही पेरत नाही फक्त वटाला लावलंय. बोलू नको पुढं, पेशंट आल्यावर धुवाच लागत. असं रिपीट केलं ते आणि डॉक्टरने सांगितलं जो खाले पालताव आहे आता वरून धुतलाय. आता आतून धुवायचं आहे. पालताव आहे तो म्हणला मी पेलो. पालताव आहे घातली नळी. असं बोंबलायचं ते दोन चार लोक त्याला धरायला. तो म्हणला डॉक्टर मी पेलोच नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही आहे, खात्री करून घेतली पाहिजे, धुवूनच काढलं पाहिजे. जेव्हा इकडून नळी घातली मी इकडं काढली, 2-3 दिवस शांत झालं. 2-3 दिवसाने त्या पुरीचा मेसेज आला, त्यानं उचकलाच नाही. तो म्हणला आता इकडून नळी घालती ना इकडं काढ. परत नीट वाक्य ऐका, परत आपलं मागाचं वाक्य आहे. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, निसर्ग आपल्या हातात नाही, पण बालपण आपल्या हातात आहे, तरुणपण आपल्या हातात आहे आणि म्हातारपण आपल्या. हे कसं आहे ऐका, आई बापाच्या संस्कारावर बालपण आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर तरुणपण आहे आणि केलेल्या पुण्याईवर म्हातारपण आहे. निगेटिव्ह विचार नाही करायचे कधी. निगेटिव्ह आपले निगेटिव्ह विचार कसे आहेत, निगेटिव्ह. आणि 43% मार्क पडले ना आडला ॲडमिशन घ्यायचं मेडिकलला. माणसं मारायचे का बावळा का? 48 तरी त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. तू प्रयत्न करू नको, पहिलाच प्रयत्न फेल गेला. आणि ते 48% कैशाच्या जोरावर डॉक्टर झालं पैसे. त्यानं हॉस्पिटल टाकलं, कशाला पेशंट नीट होती तेच भंगरी. पेशंट गेलं का लगेच झोपा, काना स्टेथोस्कोप, दात दाखवा, जीग दाखवा, श्वासवास ओढून धरा, मोकळा सोडा, धरा ओढून सोडा मोकळा, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, मॅक पहा. काय होतं तुम्हाला एवढं टाइम काय, व्यायाम चालू होता. लगेच कागदन पेन, सकाळी 3 संध्याकाळी 3 परवा परत या. परत शिकेलं खाट रिकामी दिसली का त्यांनी घडी झोपावलाच नाही. जे वाक्य नीट ऐका, जिथं क्वालिटी आहे तिथं गिरायक आहे. निगेटिव्ह विचार नाही करायचे. अजून विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच, असे डॉक्टर आहेत. एक महिना वेटिंग, 15 मिनिटं डॉक्टर भेटतील नाही येत. असे वकील आहेत, तोंडातून शब्द बाहेर पडला पैसे सुरू. घड्याळा 13 वाक्य झाले, 13,000 10,000 दे नाही केस भोंगली. असे विद्वानाला किंमत द्याल. आणि आपण काय विचार करतो, हे नोकरी नाही बा, असा मूर्ख विचार कुठं चालतो का? तरुण पोरांना सांगून देतो बाळूबाबाच्या भंडारीमध्ये, तुम्हाला जे क्षेत्र आवडत असेल ते क्षेत्रात तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, तुम्हाला त्याच्यात यश येणार. तुमचं गायनात डोकं चालतंय का, गायन करा. नाही जमत पकवास शिका, नाही जमत कीर्तन करा, नाही जमत हे जमत नाही का तुम्हाला व्यापार करा. तिकडे जमत नाही पहिलं आणवा, तिकडे जमत नाही डोकं चालतंय का MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, स्कॉलरशिपला पहिले या, तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा. नाही जमत राजकारणात डोकं लावा, नाही जमत पहिलं आणवा, नाही पहिलवान होत कुस्त्या खेळा. ते जमत नाही जागा मोकळी करा, पण काहीतरी करा. मग एक जमत नाही मग थांबून काय करू, दुसरा राहील तरी. तुला हे जमत नाही पोलीस भरतीला जायचंय ना, 3 इंच छाती कमी पडली मग व्यायाम कर ना तोंड घ्या. त्यानं गो खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली.
रेस द्यायचे का? अभ्यास कर, रात्रंदिवस अभ्यास कर, रात्रंदिवस अभ्यास कर. ए आणि एमपीएससीला 2 वेळा नापास झाला, होऊ दे. पोरांना नाराज व्हायचं नाही जीवनात, होऊ द्या. काय एमपीएससीला नापास झाल्याने फरक पडत नाही, दोनदा व्हाय चाल, पण एकदा पास झाले हो लाल दिवस आहे. लाल दिवस अभ्यास कर ना, नुसतं भंगार पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं, खिडकीतून आलं भूमितीचं, बा बाप तरी पास होईन का? बाहुलं निगेटिव्ह विचार नाही करायचे मला तुझे. आपण खानदान राज्यातली माणसं आहेत, आपण शिवाजीच्या संबंधीच्या राज्यातली माणसं आहेत, आपण ज्ञानोबा तुकोबाच्या राज्यातली माणसं आहेत, आपण आभार गबार नाही. अरे हे 96 कुळी रक्त आहे, तुमचं रक्तच 90 पिऊ नाचलंय. हे 96 कुळी खाणार रक्त आहे, हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे, हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. गाडगारी का ना, फुलपी का ना, पावी का ना, बटारी का ना, रत्ती का ना, स्वाभिमानानं जगा ना, स्वाभिमान धरा ना, फुलपी का भंगार गोळा करा, कशावर जगत जगतो. आणि जो माणूस स्वाभिमानानं जगतो तो शेवटपर्यंत स्वाभिमान राहतो. शहाणी माणसं एकच वाक्य बोलतात पण त्याने राष्ट्र फिरतं. तू म्हणजे खुंदो मै तुझे आजादी दुंगा, एकच वाक्य आहे. एकच मेरी जासी नाही दुंगी, एकच वाक्य. पण कार्यक्रमच चले जाओ, एकच वाक्य. स्वराज्य हा माझा, एकच. 22 पाट्या बोलायचं नाही, एकच. पण कामच एकच वाक्य, जे खळांची जगत जागेला, एकच वाक्य, जे खळांची जागेला. विद्वान माणसं, विद्वान माणसं कमी बोलतात, जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात. आणि जी माणसं हळूच बोलतात कामच दाखवतात. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार मंडळी. असंच राहायचं तरी किती दिवस येत, आणि किती कमावलं तर मरायचंच आहे ना. अय पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे, ग्लोबल मुक्त महाराष्ट्र आहे. आता सध्या 3च रोग फैलावलेत, सगळे निघतील, निमे निघतील कीर्तनात. निमेपेक्षा जास्त लोकांना 3च रोग आहे माया सकट. एक शुगर, निमे निघतील. विचारा त्यांना चहा राखेल रे, वाटलं तर ग्लास भर राखेल रे. आणि शुगर का वाढते, शुगर का वाढते? कमी वयात व्यसन. कोणतीच दारू अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. कोणती घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरशी घ्या, इंडिका घ्या, संत्री घ्या, कोणती घ्या, तयार होत नाही. मग मला एखादं कीर्तनात प्रश्न विचारला, माळकरे दारुड्याची शुगर जर दारूमुळे वाढते तर माळकरेची कशाला वाढते? डोकेबाज मंडळे. आता माळकरेची शुगर का वाढते? अपूर्ण झोप. एक, सतत बाजरीची भाकर खाणाऱ्याची शुगर वाढते, बाजरी गोड आहे. आणि 2, सतत भात खाणाऱ्याची शुगर वाढते. मग एकण कीर्तन विचारलं मला उघडं, भाताने जर शुगर वाढते तर कोकणात ते सगळे भातच खाता. त्यांची शुगर का वाढत नाही? त्याला कारण आहे. कोकणामध्ये नाचणी पिकते, नागली नाचणी ही आयुर्वेदिक आहे, आणि तिच्यामध्ये सगळ्यात जास्त लोहाचं प्रमाण आहे, त्यामुळे शरीर मेंटेन्स राहतो. याच्यामुळे शुगर वाढली, आता निम्मे निघतील याच्यात मरा तशी. आता बीपी का वाढतो? मागचं उकरून काढायचं नाही, मागचं काढायचं नाही. झालं ते आता दिलाय तुला प्रिय शेण धोका सहन कर, मरू दो. अटॅक हे याचं कारण आहे बीपी. आणि बीपी का वाढतो माहिती मला? विचार सोडून द्यायचं, काय होत नाही. व्हायला काय होते? काही नाहीच तर काय होईल? मी गेलो काय होईल? तू जायलो गाव मोकळं होईल, तू जाय. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे, तू
तूच पप्याचे बिस्किट खाती तुला. अरे नवरदेवाच्या घरी जाताना नवरी रडते, ए नवरदेवाच्या घरी जाताना नवरी रडते, पुरीचा बापही रडतो आणि पुरीची आई रडते, नवरदेव रडतो कधी? तो भाड्याचा ताई तो भरा 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो 35 ला, तो आता नव्या नवदा झाला तो 35 ला. त्या पुरीचा भाऊ त्या पुरीला म्हणतो, दिदी मम्मी रडली, पप्पा रडले, तुही रडली, दाजी काग रडले नाही. मी पुरगी म्हणली, पप्प्या मी आजच्या दिवस रडणार आहे. उद्यापासून रोज वापरणार आहे याला, राहू देऊ नको. संसार आहे रडारडीचे ना, संसारात काय त्याच्यामुळे